सर्वात मुख्य तपासणी म्हणजे ECG ही करण्यात येते. ही सर्वात स्वस्त आणि कुठेही केली जाणारी तपासणी आहे. यामध्ये आपल्याला हृदयविकार येणार आहे का, याची शक्यता आहे का, याबद्दल माहिती मिळते. ECG नंतर काही बेसिक रक्त तपासण्या असतात, ज्याच्यामध्ये ब्लड शुगर, ब्लड कोलेस्ट्रॉल या तपासण्या केल्या जातात. हे रिस्क फॅक्टर्स असतात जे भविष्यामध्ये हृदयरोग आपल्याला होऊ शकेल की नाही याकरता जाणून घेण्यास मदत करतात. आणि त्याचं वेळीच जर निदान होऊन त्याचं आपण करेक्शन केलं तर भविष्यातला हृदयरोग आपण टाळू शकतो. या व्यतिरिक्त ज्या ॲडव्हान्स तपासण्या असतात, म्हणजे 2D इको आणि कार्डिया कलर डॉपलर, त्या व्यतिरिक्त CT स्कॅन, MRI किंवा स्ट्रेस टेस्ट, या तपासण्यांमध्ये सुद्धा असलेला रोग किंवा भविष्यात होणारा हृदयरोग याविषयी आपल्याला माहिती मिळू शकते. तत्सम जे रुटीन कार्डियक पॅकेजेस केले जातात त्यामध्ये TC ओलांडल्यानंतर ब्लड शुगर, ब्लड कोलेस्ट्रॉल आणि ECG या प्राथमिक चाचण्या आपण करून घ्यायला पाहिजे. त्यात जर काही दोष आढळला किंवा आपल्याला हृदयरोग संबंधी कुठल्या तक्रारी असतील तर त्याविषयी आपल्या हृदयरोग तज्ज्ञांशी सल्ला घेऊन पुढील ज्या तपासण्या असतात या त्यांच्या सल्ल्यानेच केलेल्या जास्ती योग्य राहतील.